मुंबईच्या शिवाजी पार्कवर 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. गुढीपाडवा मेळाव्यासाठी परिसरात आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे राज्याच्या सद्यस्थितीबद्दल काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. खरं तर तयारी तर जोरदार चालू आहे. आचारसंहितेचं थोडंसं त्याच्यावर सावट आहे. तरी देखील तयारी दरवर्षी जी होते त्याहीपेक्षा जास्त अधिक प्रमाणात आम्ही तयारी करतो. राज ठाकरे साहेबांचे सर्वच कार्यक्रम हे भव्यदिव्य असतात. त्याप्रमाणे यंदाचा गुढीपाडवा देखील भव्यदिव्य असेल. आणि पाडवा मेळावा असल्याकारणाने आजूबाजूला रोषणाई आणि अनेक नाविन्यपूर्वक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि राज ठाकरे साहेबांनी जसं काल ट्विटर आणि ट्विट केलेलं आहे त्याप्रमाणे नक्की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत नक्की काय घडलंय आणि काय घडणार आहे किंवा काय घडतंय याच्यावर 9 तारखेला राज ठाकरे साहेब मनसेची भूमिका मांडतील.